आपण त्रिकोण कशा प्रकारे सोप्या पद्धतीने मोजता येईल ते बघणार आहोत काउंटिंग ऑफ फिगर्स। तर चला पाहू। सर्वांना माहित आहे त्रिकोणाला तीन बाजू आणि तीन कोण असतात, ठीक आहे। सर्वांना माहित आहे यामध्ये एकच त्रिकोण आहे, परंतु यामध्ये एक लाईन आपण दिली तरी तुम्हाला हे त्रिकोण मोजता येईल। कसं? हे एक, हे दोन आणि हा तीन, म्हणजे यामध्ये तीन त्रिकोण आहे। परंतु ते सोप्या पद्धतीने कसे बघावेत हे बघा। यामध्ये नंबर एक, यामध्ये दोन लिहायचा, ठीक आहे, दोन्हीची बेरीज करायची। एक प्लस दोन इज इक्वल टू तीन, तर यामध्ये तीन त्रिकोण आहेत। याच पद्धतीने खालस सोडवू आपण, ठीक आहे। एक दोन तीन चार याची बेरीज करायची। वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर इज इक्वल टू टेन, दहा कसं आलं? चार प्लस तीन सात प्लस दोन नऊ प्लस एक दहा। यामध्ये कितीही लाईन्स वाढवल्या तर यामध्ये नंबर वाढवायचे आहे तुम्हाला आणि याचा आन्सर बेरीज करून काढता येते। आता टाइप टू, ठीक आहे, टाइप टू पण याच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे। तर नंबर द्यायचे ना वन टू थ्री, परंतु यामध्ये प्रॉब्लेम काय येते, यामध्ये आडवी लाईन आहे। तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा आपल्याला याची बेरीज करून घ्यायची आहे। वन प्लस टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स, त्यामध्ये आडवी लाईन आहे म्हणजेच किती होईल हे बघा। एक दोन गुणिला दोन म्हणजे बारा। आता आपण याला एक आणखी लाईन देऊ, मग कसं होईल? सहा तसेच राहील गुणिला एक दोन तीन, यामध्ये अशा आणखी लाईन्स वाढू शकतात। तर इथं गुणिला तीन म्हणजे या दोनच्या जागी तुम्हाला आकडा चेंज करायचा आहे, याचा आन्सर आहे सायंत्रिक अठरा। अशाच प्रकारचे वेगवेगळे आपण आकृत्या कशा मोजायच्या ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये